बहुजन संघटक विशेष या सदराखाली आज एक महत्वपूर्ण विषय बहुजक संघटनेनी संघटकांनी हाताळलेला आहे, त्याला मी न्याय देण्याचा प्रयत्न करतोय। विषय आहेत मराठा आरक्षण आंदोलन, ओबीसी आरक्षण आणि सद्य परिस्थिती। अतिशय गुंतागुंतीचा विषय आणि सध्याचं सरकार, मग ते राज्यातलं असो किंवा केंद्रातलं असो, ते त्याला अधिक गुंतागुंत करण्याचा जोरकस प्रयत्न करत आहेत। आणि जे संविधान निर्मात्या बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होतं, त्या संकल्पनेला सामाजिक लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या तत्वाला हरताळ फासण्याचं काम सध्याचं महाराष्ट्रातलं सरकार आणि केंद्रातलं सरकार करत आहे, हे माझं स्पष्ट मत आहे। ज्या गोष्टी सहज पद्धतीने सोडवल्या जाऊ शकतात, त्या सहज पद्धतीने न सोडवणं हा शासनकर्त्याचा स्वभाव आणि स्थायी स्वभाव राहिलेला आहे, स्थायी गुण राहिलेला आहे। कारण आम्ही सत्तेत होतो, आम्हीच सत्तेत राहू, आम्हीच प्रस्थापित होतो, आम्हीच प्रस्थापित राहू। विस्थापितांना कुठल्याही पद्धतीने आम्ही आमचा शेअर देणार नाहीत या उर्मीमध्ये आणि या आविर्भावामध्ये सध्याचं सरकार काम करत आहे। अर्थात आधीच्याही सरकारने जो पायंडा सुरू केला, त्या पायंड्यावरच सध्याचं महाराष्ट्रातलं आणि केंद्रातलं सरकार काम करत आहे, हा माझा स्पष्ट आरोप आहे। कुठल्या राजकीय पक्षाचं नाव घेऊन अननेसेसरी त्यांची पब्लिसिटी करण्यापेक्षा, जी राजकीय व्यवस्था या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर निर्माण झाली आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला अतिशय गोंडस देखणं, सर्वांना समान न्याय मिळेल असं जे संविधान दिलं, त्या संविधानाला न जुमानतात आम्ही म्हणू तेच झालं पाहिजेत। जी आमची मनुवादी प्रवृत्ती या भारत देशामध्ये आधीपासून इथल्या चातुर्वर्ण्यांनी जोपासली, तिलाच कंटिन्यू करण्याचा इथल्या शासनकर्त्या प्रवृत्तीचा स्वभाव आणि गुणधर्म आहे। मग ते सवर्ण असोत किंवा सध्याचे महाराष्ट्रामधले जे स्वतःला शिवरायांचे मावळे समजतात, शिवरायांचे विचारांचे वारसदार समजतात, अशी जी घराणी आहेत किंवा असे जे त्या घराण्याला जोपासणारे पक्ष आहेत, या पक्षांची भूमिका आहे। मग सवर्णांसोबत किंवा मनुवाद्यांसोबत आणि ब्राह्मणांसोबतच इथला जो प्रस्थापित शासनकर्ता वर्ग आहे, अर्थात पुन्हा त्यांचं नाव घेण्याची गरज नाही, तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की सध्याचं 1960 पासूनचं जे सरकार आहे आणि सध्याचे सरकार आहेत, ते कुणाच्या अधिपत्याखाली चालत आहेत? केवळ आणि केवळ ब्राह्मण आणि मराठा हेच सत्तेत आळीपाळीने येत राहिले, यादीच या महाराष्ट्राची सत्तासूत्र आपल्या हातात ठेवली आणि तशीच प्रवृत्ती, मनुवादी प्रवृत्ती केंद्र सरकारची राहिली आहे। नावासाठी काँग्रेसचं, बीजेपीचं, महाराष्ट्रामधलं काँग्रेसचं, राष्ट्रवादीचं, शिवसेनेचं असं आपल्याला सांगायसाठी ते सरकार असतं, परंतु हे सरकार ठरलेल्या प्रवृत्तीचं आहे। कारण सरकार बदलली, पक्ष बदललेत, परंतु त्यामध्ये काम करणारी माणसं आणि घराणी तीच राहिली, म्हणजे आलटून पालटून त्यांनी सत्तेत राहायचं हा त्यांचा गुणधर्म आहे आणि त्यातून हा निर्माण झालेला संघर्ष आहे। बाबासाहेबांनी खूप विचार करून ज्या भारतामधली सामाजिक परिस्थिती आहे आणि जी जाती व्यवस्था आहे, जवळपास 6,742 जातींचा समूह असलेला हा भारत देश, बाबासाहेबांनी अतिशय शिताफीने, अतिशय योग्य प्रकारे त्याला 5 वर्गामध्ये डिवाइड केलं। एक ओपन कॅटेगरी ठेवली आहे, एक ओबीसी ठेवली आहे ज्यामध्ये मंडल आयोगानुसार 52% लोक आहेत, त्याच्यानंतर एक शेड्यूल कास्ट कॅटेगरी ठेवली आहे ज्याच्यामध्ये 15% लोक आहेत, एक शेड्यूल ट्राईब कॅटेगरी ठेवली आहे ज्याच्यामध्ये 7.5% लोक आहेत, आणि अशी ही जर आणि त्यानंतर मायनॉरिटीज वगैरे उर्वरित, ही जर आपण संख्या बघितली तर अशी ही 100% संख्या आहे।
आता सध्याचं जर आपण आरक्षणाचं जर चित्र बघितलं तर आपण पाहतोय की 52% ओबीसींना केंद्राच्या धोरणानुसार 27% आरक्षण मिळतं, 15% एससींना 15% आरक्षण मिळतं, 7.5% शेड्यूल ट्राईबला 7.5% आपण आरक्षण मिळतं, आणि जी ओपनची जी संख्या आहे जी जवळपास 25.5% आहेत यांना जवळपास 50.5% आरक्षण मिळतं. म्हणजे 74.5% जो समाज आहे ओबीसी एससी एसटी यांना केवळ 26.5% आरक्षण मिळतं. त्याच्यानंतर जो शेड्यूल ट्राईब वगैरे हे जर पकडलं आपण तर त्यांचं 15 आणि 60% असं पकडून जवळपास ते 49.5% आरक्षण जात आहेत. म्हणजे 74.5% लोकांना 49.5% आरक्षण आणि 25.5% लोकांना 50.5% आरक्षण त्यातून हा निर्माण झालेला पेच आहे. आता हा पेच कसा सुटेल तर याला एकमेव इलाज आहे की जोपर्यंत आपण एससी एसटीच्या प्रवर्गाची जशी जनगणना होतं जातनिहाय जनगणना होतं तशीच ओबीसी समवेत ज्या ज्या प्रवर्गाची जातनिहाय जनगणना होत नाही विशेष करून ओबीसी मधल्या ज्या 3,742 जाती आहेत यांची पहिले जनगणना करणं अत्यंत गरजेचं आहे. किंबहुना महाराष्ट्रामध्ये ज्या 384 ओबीसी मध्ये येणाऱ्या जाती आहेत त्यांची जनगणना महाराष्ट्र सरकारने करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याशिवाय महाराष्ट्रातला हा पेच सुटणार नाही. मग तो मराठा प्रवर्ग असेल धनगर मराठा जात असेल धनगर असेल लिंगायत असेल किंवा ओबीसी असेल किंवा इथला जो मुस्लिम वर्ग असेल ज्यांना मराठा आरक्षणासोबतच महाराष्ट्र सरकारने तेव्हाच्या बीजेपी सरकारने ज्यावेळेस आदरणीय देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री होते तर त्यावेळेस जे मराठा समाजाला आरक्षण आणि मुस्लिम समाजाला 5% जे शिक्षणामध्ये आरक्षण दिलं होतं ते जर मिळायचं असेल तर एकदा संपूर्ण या महाराष्ट्रामधल्या ओबीसी मधल्या 384 जातीची जातनिहाय जनगणना करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतरच हा तिढा सुटू शकतो. तद्वतच केंद्रामध्ये ज्या 3,742 ओबीसी मधल्या जाती आहेत इतर प्रवर्गामधल्या जातींची जनगणना होतं त्यामुळं तो प्रश्न उठत नाही. परंतु ओबीसी मधल्या ज्या 3,742 जाती आहेत त्याची केंद्र सरकारने एकदा जातनिहाय जनगणना करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आपण बघतोय की 22 एप्रिल 2018 पासून जो कायदा बनलाय त्याच्यानुसार आता कुठली जात कुठल्या कॅटेगरीत टाकायची तिला मागास ठरवायचं की नाही ठरवायचं हा जो निर्णय आहे हा निर्णय किंवा त्यांना आरक्षणाचे बेनिफिशरीज करायचं की नाही करायचं हा निर्णय आता राज्य अखत्यारीमध्ये येत नाही तर तो केंद्राच्या अखत्यारीमध्ये येतो. त्याच्यामुळं जे जे राज्यामधले राज्य मागास वर्ग आयोग आहेत त्यांचं काम आहे की ज्या ज्या जात प्रवर्गाची किंवा जातीचे आपल्याकडे अर्ज आले असतील त्यांची आपण सामाजिक शैक्षणिक जी परिस्थिती आहे ती तपासून घेणं जे 11 कसोटी आहे त्याच्यामध्ये ते कुठे बसतात ते बघणं आणि त्यानुसार मग आपण सरकारमार्फत ते रिकमेंडेशन वरिष्ठांकडे किंवा केंद्राकडे पाठवणं आणि जर त्या कसोट्यांमध्ये ते बसत असेल तर मग त्या जातीला आरक्षण मिळू शकतं. हा सरळ सरळ बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेला दंडक आहे. आता प्रश्न असा आहे की हे सगळं असताना जर आपण ओबीसी ओपन ओबीसी एससी एसटी आणि मायनॉरिटीज हे जे 5 प्रवर्ग आहेत या 5 प्रवर्गाला जर न्याय द्यायचा असेल तर या 5ही प्रवर्गामधल्या सर्व जातींची जनगणना करणं अत्यंत गरजेचं आहे. विशेष करून ओबीसीची जातनिहाय जनगणना 1931 पर्यंत व्हायची परंतु त्यानंतर आलेलं जे पहिलं हंगामी सरकार आहेत नेहरूंच्या पंतप्रधान काळामधलं तर त्यावेळेस नेहरूजी प्राईम मिनिस्टर असताना 1948 मध्ये तत्कालीन आपल्या कायद्यामध्ये जो बदल झाला आणि तिथून मग जे काही ज्याला आपण जनगणना म्हणतो आणि जातनिहाय जनगणना म्हणतो तो जातनिहाय जनगणनेचा जो मुद्दा आहे हा त्यातनं वेगळण्यात आला तिथून हे प्रश्न निर्माण झाले आणि आतापर्यंत हा प्रश्न अतिशय चिघळून राहिलाय. सध्याची महाराष्ट्रातली आणि केंद्रातली जर परिस्थिती आपण बघितली तर पूर्ण महाराष्ट्रातलं सरकार आणि केंद्रातलं सरकार या आरक्षणाच्या मुद्द्याने
आणि या चर्चेने आणि या समस्यांनी होरपळून निघालेला आहे. 2018 मध्ये राजनाथ सिंहांनी हाऊसमध्ये मान्य केलं होतं की जर आमचं सरकार जर पुन्हा 19 मध्ये आलं तर आम्ही ओबीसीची जातनिहाय जनगणना करणार. आणि गृहमंत्री असताना राजनाथ सिंह साहेबांनी हे मान्य केलं. पुढे जाऊन बीजेपीचं सरकार आलं आणि सरकार आल्यानंतर या सरकारच्या प्राईम मिनिस्टर मध्ये चेअरवर असलेल्या आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनीच कोर्टामध्ये ऍफिडेव्हिट दिलं की आता ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्याची गरज नाही. म्हणजे सत्तेत येण्यासाठी जनगणना करण्याचं आम्हीच दाखवणं आणि सत्तेत आल्यानंतर मात्र आपल्या शब्दाला बगल देणं, आपल्या वचनांना बगल देणं हा बीजेपीचा आणि त्यांना चालवणारी जी नागपूरमधली आरएसएसची मनुवादी जातीवादी संघटना आहेत त्यांचा हा कयास आहे. अर्थात हा त्यांचाच कयास नाहीये तर याआधी असे प्रयोग झालेत. कारण मी पुन्हा रिपीट करतोय की केंद्रामध्ये बीजेपीचं सरकार असो किंवा काँग्रेसचं सरकार असो एक विशिष्ट प्रवृत्ती ही काम करतं. ते केवळ नावासाठी काँग्रेस आणि बीजेपी आहे परंतु आहे एकच. त्यामुळं त्यांना कुठल्याही प्रकारच्या वंचित समूहाला आणि वंचितांना न्याय मिळू देणं, त्यांना बरोबरीने आपल्या सोबत बसवणं हे मान्य नाही. एक मनुवादी आणि उच्चभू प्रवृत्तीचा जो एक घमेंडी दर्प आहे हा त्यांच्या वागण्या बोलण्यात सदैव जाणवतोय आणि तो सध्या महाराष्ट्रामध्येही आपल्याला या मराठा लॉबीच्या रूपाने जाणवतोय किंवा या सवर्ण लॉबीच्या ब्राह्मण लॉबीच्या रूपाने जाणवतोय. आता आपण जर बघतोय की जर हे सगळं जर व्यवस्थित सुरू होतं 1931 पर्यंत तर त्याला बगल देण्याचं कारण काय? कारण देश स्वतंत्र झाला जे काही 550 वेगवेगळे संस्थानिक होतं ते संस्थानिक या लोकशाहीच्या प्रक्रियेला त्यांनी स्वीकारलं. परंतु आम्ही राज्य होतो, आम्ही राजकारणारी माणसं होतो, आम्ही आमचं सर्वस्व कसं काय सोडून द्यायचं हा जो प्रकार आहे हा काही डोक्यातून गेला नाही. हा कुठल्या स्टेटमध्ये आणि कुठल्याच त्या राजघराण्यांचा तो स्वभाव गेला नाही. आजही आपण बघतोय की लोकशाही जरी असेल तरी सत्ता त्या घराण्यांचीच आहे. आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली जी सामाजिक लोकशाही होती ही मुळात अस्तित्वातच आली नाही. आणि बाबासाहेबांचं स्वप्न केवळ स्वप्नच राहतं की काय अशी सध्याची केंद्रातली आणि महाराष्ट्रातली परिस्थिती आहे. आता ही जर बदलायची असेल तर काय करावं लागेल? ही जर बदलायची असेल तर मग आमची जी इथली प्रशासकीय यंत्रणा आहे किंवा आमची जी इथली राजकीय व्यवस्था आहे, आमची जी इथली न्याय व्यवस्था आहे आणि या सगळ्यांना प्रकाश होतात आणणारी जी प्रसार माध्यम आहेत यांनी थोडीशी आपली प्रामाणिकता तपासून पाहणं आणि खरंच आपण या संविधानाला न्याय देण्याचं काम करतो का याचा थोडासा आत्मपरीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. हे जर आत्मपरीक्षण केलं तर त्याचं उत्तर हे नकारात्मक मिळेल. आणि सरकार बदलली परंतु इथली जी व्यवस्था आहे ती व्यवस्था नाही बदलली. बाबासाहेब आंबेडकरांना व्यवस्था परिवर्तन अभिप्रेत होतं, सामाजिक लोकशाही अभिप्रेत होती, ती अस्तित्वात आलेली पाहायला मिळत नाही. थोडस आपण महाराष्ट्राकडे आपण वळूयात. आपल्याला माहित आहे की सध्या केंद्रामध्ये नवे ते बहुजनांचं सरकार आहे. जवळपास 280 ते 300 पर्यंत ओबीसी एससी एसटी आणि मायनॉरिटीचे खासदार आहेत. जवळपास 27 ओबीसीचे मंत्री आणि 25 एससी एसटीचे मंत्री असे 52 मंत्री आहेत केवळ बहुजनांचे. देशाचे पंतप्रधानही ओबीसी असं सांगतात, देशाच्या राष्ट्रपती या शेड्यूल ट्राईबच्या आहेत. आनंदाची बाब आहे. परंतु मग ते शेड्यूल ट्राईबचे प्रश्न असतील, शेड्यूल कास्टचे प्रश्न असतील, ओबीसीचे प्रश्न असतील, मायनॉरिटीजचे प्रश्न असतील, मुस्लिमांचे प्रश्न असतील, भाषिक अल्पसंख्याकांचे प्रश्न असतील, ते सुटत का नाहीत? याचं कारण असं आहे की केंद्रात आणि राज्यात ज्या विचारांची सरकार आहेत त्या सरकारला ते प्रश्न सोडवायचे नाहीत आणि सामान्य माणसांना सत्तेचा भागीदार आणि वाटेकरू बनवू द्यायचं नाही. आता आपण थोडंसं महाराष्ट्रामध्ये येऊयात. महाराष्ट्र 1960 स्वतंत्र झाला, 1 मे 1960 तेव्हापासून तर आज तक जर बघितलं आपण जेवढे मुख्यमंत्री झालेत जवळपास 8 मुख्यमंत्री हे प्युअर मराठा होते. सत्ता तर त्यांचीच होती, आजही त्यांचीच आहे. 288 मध्ये आजही 160 आमदार हे मराठाच आहे आणि त्यांच्या प्रोपोर्शनेट सगळे मंत्री त्यांचेच आहेत, मराठाच आहेत. मुख्यमंत्री तेच आहेत, दुसरे उपमुख्यमंत्री तेच आहेत आणि एक उपमुख्यमंत्री आमचे फडणवीस साहेब आहेत. त्यामुळे सगळं ऑलवेल आहे हे आपल्याला लक्षात येतं आणि मिळून मिसळून ते आपणच राहिलो पाहिजेत या पद्धतीने काम करतात. आता प्रश्न आहेत की महाराष्ट्रामध्ये
जो सध्याचा मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रश्न आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आहे त्याच्यावर भाष्य करणं हा माझा आजचा विषय आहे आणि सध्या परिस्थितीवर तोडगा कसा निघू शकतो तो त्याच्यावरचा एक आपल्याला निष्कर्ष काढायचा आहे. आता बघा की महाराष्ट्रामध्ये सगळं सुरळीत सुरू असताना अचानक ओबीसीचं जे काही स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आरक्षण होतं ते घालवण्यात आलं. का घालवण्यात आलं? तर एक गवळी नावाच्या व्यक्तीने रिट पिटिशन टाकले आणि त्यांनी सांगितलं की ओबीसीच माणूस परंतु तोच कुणाच्या तरी चिथवणीवरनं सांगतोय किंवा इथे ओबीसींना जास्त प्रमाणात प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे. मग सराटे सारखे माणसं पुढे आली मराठा समाजाची की इथे ओबीसींमधल्या बऱ्याचशा जातीय प्रगत आहेत त्यांना कमी करत आणि आम्हाला समाविष्ट करत असल्या प्रकारचं मग आता एक वातावरण महाराष्ट्रामध्ये सुरू झालं. आता सराटे असोत किंवा गवळी असोत किंवा सध्याचं हे महाराष्ट्रामध्ये नव्याने उदयास आलेलं जे व्यक्तिमत्व आहे मनोज जरांगे त्यांना आता पाटील कसं म्हणावं हाही एक मोठा वादाचा मुद्दा आहे. कारण सगळे स्वतःला पाटील म्हणून घेऊन राहिलेत आणि जर पाटील आहेत तर त्या पाटलांनी जर आपला जर पूर्व इतिहास बघितला तर आपण इतरांना कसं छळलं आणि कशा पद्धतीने आपण आपल्या वंचित बांधवांना आपल्या पायाखाली ठेवलं आपले गुलाम बनवून ठेवलं आणि जेव्हा बाबासाहेबांनी या पाटलांना सांगितलं होतं की बाबा रे तुमची पाटीलकी राहणार नाही तुम्ही आरक्षणाचे लाभार्थी व्हा तर आम्ही 96 कुळी आम्ही 98 कुळीत आम्ही तुमच्या पंक्तीला येऊन बसायचं का असा जो उन्मेष होता आणि जो उन्माद होता तो आता हळूहळू कमी झाला. कारण पाटीलकी गेलीत राजेशाही गेलीत राजेशाही थाट गेला पाटीलकी थाट गेलात आणि हातात जेव्हा आता नोकऱ्यांचं मागणी करणारं ढोबर आलं त्यावेळेस मग जरांगेंसारखं व्यक्तिमत्व पुढे आलं किंवा पुढे आणण्यात आलं तेही पद्धतशीरपणाने इम्पोर्ट करण्यात आलं आणि त्यांच्या माध्यमातून इथली जी मराठा लॉबी आहे ही आपल्या मराठा आंदोलनाच्या मागण्यांना पुढे रेटू लागलं हे वास्तव आहे आणि हे जगजाहीर आहे. मनोज जरांगे साहेबांचा प्रयोग हा शासन प्रणीत आहे आणि मराठा लॉबी प्रणीत आहे हे सत्य आहे. अर्थात मराठ्यांना आरक्षण मिळावं याच्या विरोधात कुठलाही समाज नव्हता परंतु ते संविधानिक पद्धतीने मिळालं पाहिजे. ते बळजोबरीने आणि दंडुकेशाहीनी आणि ज्याला आपण एक प्रकारची दादागिरी म्हणतो त्या दादागिरीच्या पद्धतीने मिळवता कामा नये. कारण इथे लोकशाहीचं राज्य आहे. आता काही तलवारीचं राज्य नाही आहे की आम्ही याला कापून टाकू त्याला पाहून घेऊ असं करू तसं करू असं नाही चालत दादा. आता लोकशाही आहे आणि संविधानाच्या पद्धतीनेच सगळ्यांना वागावं लागेल. कारण मग इथे जर समजून चाललं की प्रत्यक्ष राम जरी असेल किंवा रहीम जरी असेल किंवा अल्लाह जरी असेल तर असल्या अस्मितेची जेव्हा प्रश्न निर्माण होतात त्या आस्थेचेही प्रश्न निर्माण होतात. राम मंदिराचा बाबरी मस्जिदचाही प्रश्न निर्माण होतात तर तो कुठला इथला राजा सोडवत नाही आणि कुठली राजेशाही सोडवत नाही तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं जे संविधान आहे आणि जो कायदा आहे त्या कायद्याने सोडवले जातात हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला माहित असेल की खत्री आयोगापासून जे वेगवेगळे आयोग आले महाराष्ट्रामधले आणि जवळपास अशा 8-10 आयोगांनी मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही हे नाकारल्यानंतरही पुढे मात्र राणे समिती एक अघोषित राणे समिती आली आणि त्यांनी आम्ही एवढे टक्के आहोत तेवढे टक्के आहोत पुढे जनगणना केली कशी गेली त्यांचं त्यांनाच माहीत. परंतु तेही आज म्हणतायत की आम्हाला मराठ्यामधनच आरक्षण पाहिजे आम्हाला ओबीसीमधनं आरक्षण नको. परंतु जरांगे म्हणतात की आम्हाला ओबीसीमधनंच आरक्षण पाहिजे. म्हणजे एकीकडे एक मराठा राणेसारखा सांगतो की आम्हाला ओबीसीमधलं आरक्षण नकोच आहे कारण त्यांना माहित आहेत की ते मिळू शकत नाही. परंतु जरांगेंचा हा दावा आहे की सरसकट सगळ्या मराठ्यांना ओबीसीची प्रमाणपत्र द्या. पहिले तर ते मराठवाड्यातल्याच मराठ्यांना म्हणत होते आता त्यांनी थोडस मुख्यमंत्र्यांनी त्यांना शब्द दिलात शिवरायांची शपथ घेऊन शब्द दिलात. परंतु मुख्यमंत्री महोदयांना हे माहीत असायला पाहिजे की शिवरायांच्या शपथेपेक्षा संविधानाची शपथ आपण घेऊन जे मुख्यमंत्री पद आपण स्वीकारलं आपण भान ठेवून कुठलीही वचनं द्यायला पाहिजेत की आपण जर त्यांना जर मराठ्यांना जर आरक्षण देणार असाल तर आपण जे शब्द दिला आहे की कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ तर ते कसं देणार हे आपण आधी थोडंसं
महाराष्ट्रातल्या जनतेला सांगितलं पाहिजे, मग तो मराठा समाज असेल, ओबीसी असेल किंवा उर्वरित आपला समाज असेल, कारण तुम्ही संविधानाची शपथ घेऊन मुख्यमंत्री झाला आहात. भावनिक आपण शिवरायांची शपथ घेतली, तुमचा आदर करतो आम्ही, परंतु संविधान हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळं कुठल्याही पद्धतीमध्ये आपल्या वागण्या बोलण्यातनं आणि आपल्या कृतीतनं कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आणि कंटेम्प्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन होता कामा नये याचं अवधान बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आपण जर त्यांना म्हटलं की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ, तर आता जे 50% वरची कॅप जोपर्यंत हटत नाही तोपर्यंत मराठा समाज हा आरक्षणाचा लाभार्थी होऊ शकत नाही. आता आपण एक काम करायला पाहिजे, कारण आपण सध्या दिल्लीच्या वाऱ्या फार जास्त करतात, आपल्यासोबत अजितदादा पण आहेत आणि आपले नेते सगळ्यांना लीड करणारे देवेंद्रसाहेब फडणवीस आहेत, तर आपण केंद्रामध्ये जाऊन पहिले 50% जी कॅप आहेत इंदिरा साहनीच्या केसमधली ती हटवल्या गेली पाहिजेत. त्याच्याशिवाय मराठ्यांना आपल्याला आरक्षण देता येत नाही, कारण जोपर्यंत आपण ती कॅप हटवणार नाही तोपर्यंत आपण कुणाचं आरक्षण कमी करणार आणि कसं कमी करणार. कारण ज्या मराठा जाती आहेत त्यामध्ये मराठा कुणबी, कुणबी मराठा, लेवा पाटील, पाटीदार, ह्या सगळ्या ज्या काही 5-6 ज्या उर्वरित जाती आहेत त्या ऑलरेडी ओबीसी मध्ये होत्या आहेत, त्या आरक्षणाचे लाभार्थी आहेत. केवळ मराठा जर नाही आहेत तर त्याच्यासाठीही केंद्र सरकारने जे एक तजवीज केली केलं 10, त्याच्यामध्ये आपण या मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात. आणि आपल्याला माहित असेल, हे आपणही सांगितलंय, जाहिराती आपणच केल्यात की EWS चे लाभार्थी हे मराठा समाजाची लोक किती प्रमाणात राहिले आहेत, त्यांना किती प्रमाणामध्ये सारथी आणि EWSचा वाटा मिळालाय हे आपणच जाहिरात करून, महाराष्ट्र सरकारने जाहिरात करून सांगितलेलं आहे. मग एवढे जर बेनिफिशियरीज मराठा समाज जर झाले आहेत तर त्यांना पुन्हा ओबीसी मधूनच आम्हाला आरक्षण हवं आहे असा अट्टहास कशासाठी? तर त्याचं कारण असं आहे, त्यांचे जे कोणी जरांगेंचे बोलवते धनी आहेत आणि जे त्यांचं थिंक टँक आहेत त्यांना माहीत आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं जे आता ओबीसी थोडस एक सुखासमाधानाचं पद भोगू लागला होता ते आपल्या हातून गेलं, आपला बेसच जर सरकला, कारण इथला जो ओबीसी वर्ग आहे आणि इथली जी ओबीसीची जी जनसंख्या आहे हे खऱ्या अर्थाने या सत्ताधाऱ्यांचं ऑक्सिजन आहे. एकदा जर हा ओबीसी सत्तेमध्ये आपला हिस्सा जर मागू लागला, स्थानिक स्वराज्यांच्या स्वराज्य संस्थेच्या बरोबर जर तो आमदारकी आणि लोकसभेची जर आपलं प्रतिनिधित्व मागू लागला संख्येच्या प्रमाणामध्ये 52% प्रमाणामध्ये, तर मग इथला सवर्ण मागे पडेल, इथला मराठा मागे पडेल, इथला जो काही अन्य जो धार्मिक अल्पसंख्याक भाषिक अल्पसंख्याक जो ओबीसींच्या आणि इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाची घुसखोरी करतोय तो मागे पडेल आणि यांना आपलं जाऊ द्यायचं नाहीये, इथले घराणे मागे पडतील हे त्यांना मान्य नाहीयेत, आणि म्हणून आपलं ऑक्सिजनची नळकंडी या ओबीसीच्या रूपाने हिसकली जाऊ नयेत म्हणून यांना ओबीसींना प्रतिनिधित्व द्यायचं नाही, हे फॅक्ट आहे. आता प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये जेव्हापासून मराठ्यांचं सरकार होतं, आधीपासून तर आजतक आहे, यांनी कधीच मराठा मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाची मागणी केली नाहीत किंवा मोर्चे काढले नाहीत. जेव्हा दुसरे कोणी असतात तेव्हा यांचा जोर वाढतो. मग जेव्हा इथे पवार साहेब होते, वारंवार होते, कित्येकदा होते किंवा त्याच्यानंतरची अन्य मंडळी होती, तर त्यावेळेस यांनी ह्या समस्या का नाही सोडून घेतल्यात? म्हणजे आज जेव्हा समजून चाललं की बरोबरीचा हक्क मागण्यासाठी हा ओबीसी थोडासा जागृत झालात आणि आपल्या पदरचं थोडस कमी होऊन राहिले तेव्हा हे पेटून उठलेत आणि त्यांना पेटून उठवण्यात आलं, आणि ज्या पद्धतीने एक असंविधानिक रित्या जो गायकवाड आयोग नेमण्यात आला किंवा जे शिंदे समिती नेमण्यात आली त्यांनी तर कहर करून टाकलात. म्हणजे त्या गायकवाड आयोगाने तर ओबीसींची संख्याच कमी करून टाकली, शिंदे समितीने सरसकट आता पाहिजे जो मिळेल त्याला त्या कुणबी प्रमाणपत्राच्या रूपाने त्यांना आता ओबीसी मध्ये आणण्याचा सपाटा सुरू केलेला आहे. हे सगळं असंविधानिक आहे, कारण याचा बेस जो होता हा होता राणे समितीत. म्हणजे आम्ही सत्तेत असू तर आम्ही काहीही करू असल्या प्रकारचा हा कयास आहे. काल परवाला ज्या पद्धतीने महाराष्ट्र मधले मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती आनंद निरगुडे साहेबांनी जे रेझिग्नेशन दिलं, जे त्यागपत्र दिलं, त्याची थोडीशी पार्श्वभूमी आपल्याला तपासून घेणं अत्यंत गरजेचं आहे.
का म्हणून आनंद निरगुडे साहेबांनी राजीनामा द्यावत, केवळ 3 महिन्याचा त्यांचा कालावधी त्यांचा रिपोर्ट सादर करण्यासाठी आता शिल्लक उरला होता, आणि त्यांच्यासोबत असलेले जे काही पुन्हा 10 सदस्य आहेत त्याच्यापैकी जवळपास 3-4 लोकांनी राजीनामा दिलेले आहेत, उरलेले आता जे 6 आहेत आणि काही लोकांना पुन्हा घेण्यात आले आहेत, म्हणजे आता निरगुडे साहेबांच्या जागेवर सुनील शुक्रेजी आले आहेत, त्याच्यानंतर आदरणीय ओमप्रकाश जाधव, मारुती शिंगारे, मच्छिंद्रनाथ तांबे हे आता आयोगाचे सदस्य झालेले आहेत. त्याच्यामुळे आता जो आम्हाला सुटेबल नव्हता त्या माणसाला अक्षरशः परेशान करून किंवा अक्षरशः हतबल करून राजीनामा द्यायला बाध्य केलं. कारण चंद्रलाल मेश्राम साहेब, न्यायमूर्ती, माजी न्यायमूर्ती चंद्रलाल मेश्राम साहेब जे या राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य आहेत, त्यांचं पेपरला एक विधान आहे की मुख्यमंत्री उठसूट त्यांना बोलवायचे आणि त्यांना प्रेशराइज करायचे की असंच करा तसंच करा. या पद्धतीने जर प्रेशराइज जर केल्या जात असेल तर शेवटी कुठलाही प्रामाणिक माणूस आणि जो संविधानाच्या चाकुरीत काम करणारा माणूस आहे त्यांना ते मान्य होणार नाही. आणि शेवटी आनंद निरगुडे साहेबांनी त्यातनं आपला पाय विड्रॉ केला किंवा आपलं जे काही कर्तव्य होतं ते त्यांनी विड्रॉ केलं, त्यांनी राजीनामा दिला. वास्तविक त्यांनी राजीनामा देऊन हा प्रश्न सुटणार नाही. आता शुक्रे साहेब आहेत, त्यांच्याकडनं अपेक्षा आहे की आपण कमीत कमी जे काही संविधानिक पद आपण भोगतात त्या पद्धतीने त्या पदाला न्याय देण्याचा काम करा, कुणाच्या दबावाखाली येऊ नका. कारण हे जर सदस्य आणि जर अध्यक्ष जर दबावाखाली येऊन जर काम करत असेल तर फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड त्याची किंमत येत्या काळामध्ये महाराष्ट्राला मोजावी लागेल. समाज कुठलाही असेल, मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल किंवा आमचा बहुजन वर्ग असेल, तो अक्षरशः या चुकीच्या जर काही घडलं तर त्याचे परिणाम या महाराष्ट्राला भोगावे लागतील. कारण लोकांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये असंतोष आहे, ज्याचं आपण उदाहरण 2 दिवसाआधी 12 तारखेला संसदेचं अधिवेशन सुरू असताना संसदेच्या सभागृहामध्ये संसदेमध्ये गॅलरीवरून मुलांनी उड्या मारल्यात, आणि जे भगतसिंग फॅन्स क्लबचे सदस्य होते त्यांनी ज्या पद्धतीने इथल्या एकंदरीत सामाजिक परिस्थितीचा असंतोषाचं प्रतीक व्यक्त केलं ही सामान्य बाब नाहीये. असं महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये केव्हाही कुठेही घडू शकतं, याला कारण इथली सामाजिक परिस्थिती आहे. लोकांच्या हाताला काम नाही, लोकांना आपण न्याय देत नाही, अक्षरशः सगळ्या नोकऱ्यांचं आपण खाजगीकरण करून टाकलं, सगळ्या ज्या मोठमोठ्या संस्था होत्या ऑटोनॉमस संस्था होत्या त्या आपण उद्ध्वस्त केल्यात, रिझर्व्ह बँक मधली जी काही गंगाजळी होती ती आपण पार बर्बाद करून टाकली. आणि अशा अवस्थेमध्ये जर तुम्ही जर लोकांना त्यांचे आरक्षणाचे हक्क प्रतिनिधित्वाचे हक्कही जर नाकाराल तर तो दिवस दूर नाही की जर 22 वर्षाआधी या संसदेवर हल्ला झाला होता 22 वर्षानंतर 12 डिसेंबरला पुन्हा जर तसा प्रकार घडला तर हे रोज प्रकार घडतील. याचं कारण असं आहे की इथल्या सरकारला हेच हवं आहे, मग केंद्रातलं असेल किंवा राज्यातलं असेल. आता प्रश्न पुन्हा असा आहे किंवा निरगुडे साहेबांनी राजीनामा दिला, सुनील शुक्रेजी या मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष झाले, यांनी प्रश्न सुटेल का? तर तो प्रश्न निश्चित सुटणार नाही. कारण आपण कितीही जरी दबाव आणला तरी त्या दबावाच्या तंत्राला जर या सरकारने या आयोगाच्या सदस्यांना अध्यक्षांना पटवून जे काही आता क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालेलं आहे आणि त्याला फार करणारं जर काही मटेरियल पोहोचवलं आणि जे सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण नाकारलं, केवळ सुप्रीम कोर्टानेच नव्हे तर आधीच्या बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या हायकोर्टानेही ते नाकारलं होतं, केवळ जो गायकवाड आयोग आहे त्या जर गोष्टी जर सोडल्यात, गायकवाड आयोगाच्या रिकमेंडेशन जर सोडल्यात आणि हायकोर्टाचा जो एक प्रकारचा प्रेशराइज निर्णय होता तो जर सोडला तर सगळ्या महाराष्ट्रातल्या आयोगाने, राज्यातल्या आयोगाने आणि हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टानेही या मराठ्यांचं सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण नाकारल्यानंतर पुन्हा आम्ही कोर्टाला मानणार नाही, आम्ही कायद्याला मानणार नाही, आम्ही संविधानाला मानणार नाही, अशी जी एक प्रकारची उर्मी आहे हे कशाचं लक्षण आहे? तर हे आहे सत्तेचं जो आलेला माज आहे त्याचं लक्षण आहे. कारण ही प्रवृत्ती आहे, याला कोणत्या एका विशिष्ट वर्गाला मी ब्लेम करणार नाही, तर जे प्रस्थापित सत्तेमध्ये राहणारी माणसं आहेत, राहिलेली माणसं आहेत,
त्यांचा हा स्वभाव धर्म आहे की आम्ही सत्तेत होतो आम्ही सत्तेत राहू, पक्ष कुठलाही राहिला तरी सत्तेत आम्हीच राहू. तुम्ही जर पूर्ण इतिहास बघितला तर लक्षात येईल की ठराविक घराणी ही कोणाचंही सरकार असो ती सत्तेमध्ये आहे. मग त्यांना काही नीतियम नियम नाहीत, कुठल्या प्रकारच्या पक्षात तर बंदीला ते मानत नाहीत. शिंदे साहेबांचं सरकार कसं आलं हे आपल्याला माहित आहे आणि केंद्रामध्ये नेमकं काय चालतं हे माहित आहे, आधी काय चालत होतं हेही माहित आहे. आता आदरणीय निरगुडे साहेबांचा राजीनामा ज्या पद्धतीने त्यांनी दिला त्याच्यावरून मला एक गोष्ट आठवली की ज्यावेळेस काका कालेलकर आयोग केंद्रामध्ये स्थापन झाला होता आणि अतिशय देखणा आयोग, ज्या आयोगाचंही म्हणणं होतं की सर्व प्रवर्गाची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, त्याचा संदर्भ मंडल आयोगामध्ये आला, त्याचा संदर्भ पुढे आपण पाहतोय की सुदर्शन नचिपन आयोगामध्ये आला की ओबीसी समवेत सर्व प्रवर्गाची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, हे काका कालेलकर आयोगाचंही म्हणणं होतं. कारण जर जनगणना झाली तर सर्व प्रवर्गाची जातनिहाय संख्या किती आहे माहीत पडेल आणि त्या त्या प्रवर्गाला प्रतिनिधित्व दिल्या जाईल. आरक्षण हा शब्द मी उपयोगात आणत नाही कारण तो बाबासाहेबांना अभिप्रेत नव्हता, बाबासाहेबांना अभिप्रेत प्रतिनिधित्व होतं, त्याला आपण ऍडिक्वेट रिप्रेझेंटेशन म्हणतो. ऍडिक्वेट रिप्रेझेंटेशन इन द सेन्स अकॉर्डिंग टू द पॉप्युलेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर कॉम्युनिटी अँड द कास्ट बिलॉंगिंग टू दॅट कॉम्युनिटी, म्हणजे त्या कॉम्युनिटीची संख्या, प्रवर्गाची संख्या आणि त्या प्रवर्गामध्ये असलेल्या जातींची संख्या. आता जर 52% जर ओबीसी आहे तर 52% नेमका वेगवेगळ्या 384 ज्या महाराष्ट्रातल्या जाती आहेत किंवा 3742 ज्या केंद्रातल्या जाती आहेत त्यांची संख्या आम्हाला माहीत पडली पाहिजे. कारण जर संख्या जर माहीत पडली तर कमीत कमी जे आपलं बजेट निर्माण होतं किंवा बजेट तयार केलं जातं त्या त्या प्रवर्गाला त्या त्या जातीला तेवढं पैसा ॲलोकेशन ऑफ फंड करता येईल, तेवढं तुम्हाला शैक्षणिक सामाजिक आर्थिक आणि राजनैतिक जे काही वाटा आहेत तो देता येईल. जर आपण समजून चाला की जर केंद्राने जर या ओबीसीची जातनिहाय जनगणना केली तर ओबीसींसाठी जो क्रिमिलरची मर्यादा जी लागली आहे तर क्रिमिलरची अट निघून जाईल. जे SC ST ला 100% ज्या फॅसिलिटीज मिळतात शिक्षणामध्ये किंवा बाकी सगळ्या स्कॉलरशिप्समध्ये तर त्या ओबीसींनाही मिळतील. ज्या पद्धतीने SC ST ला शेतीविषयक अवजारं मिळतात, बी बियाणं मिळतात, घरकुलं मिळतात, ते ओबीसींनाही मिळतील. तर या पद्धतीने ज्या पद्धतीने SC ST ला राजकीय आरक्षण आहे तसंच राजकीय आरक्षण हे ओबीसींनाही मिळावं हे काका कालेलकर आयोग, मंडल आयोग आणि नचिपन आयोग या तिन्ही आयोगाचं म्हणणं आहे. हे जर झालं तर आपोआप सर्व समाज इथे सुखाने गुण्यागोविंदाने नांदू शकतो. त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जातनिहाय जनगणना. परंतु ज्या नेहरू सरकारने काका कालेलकर आयोग बसवला होता त्या काका कालेलकर आयोगाच्या अध्यक्षाला नेहरू सरकारने हे लिहायला, नेहरूंनी लिहायला भाग पाडलं की जरी या आयोगाचा मी अध्यक्ष असेल तरी या आयोगाच्या रिकमेंडेशन लागू व्हाव्यात असं माझं मत नाही, अशी टिप्पणी टाकायला लावली. आणि तीच परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आनंद निरगुडे साहेबांच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतात की त्यांना रिझाईन करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, कारण ते आपल्या संविधानिक जबाबदाऱ्या नाकारू शकत नव्हते. म्हणून त्यांनी सरळ सरळ तो एक मार्ग निवडला की चला हे पदच नको, मला हे कटकटच नको, वारंवारचं बोलवणं नको आणि वारंवारचा दबाव नको. परंतु प्रश्न निरगुडे साहेब गेल्याने आणि सुकरे साहेब आल्याने हा प्रश्न सुटणार नाही आहे. प्रश्न आहे की जोपर्यंत जर इथले सगळेच राजकीय पक्ष म्हणतात, काल जर आपण विधान परिषदेमधले जर चर्चा बघितली असेल तर त्यामध्ये सर्वच म्हणतात, मग ते जयंत पाटील असेल, विक्रम काळेजी असेल, भाई जगताप असतील, सुरेश धस असेल किंवा प्रसाद लाड असेल, एकनाथ खडसेजी असतील, या सगळ्यांचं म्हणणं आहेत, किंवा त्यानंतर आमचे मुख्यमंत्री असेल, वडेट्टीवार साहेब असेल, आव्हाड साहेब असेल, या सगळ्यांचंच म्हणणं आहे की ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि मराठ्यांना ओबीसी मधून नव्हे तर स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे. केवळ एक जरांगे जर सोडलेत तर बाकी सगळ्यांचं म्हणणं आहे की ओबीसीला धक्का न लावता आपण मराठ्यांना आरक्षण द्यावं. पण जरांगेंचं म्हणणं असं आहे की आम्हाला ओबीसी मधूनच पाहिजे. आता ओबीसी मधून जर आरक्षण हवं असेल तर ते कुठल्याही परिस्थितीमध्ये मिळू शकत नाहीत आणि मिळवण्याचा प्रयत्न केला तर तो सफलही होणार नाही, त्यांनी फार मोठा असंतोष निर्माण होऊ शकतो. आता हे डोकं कुणाचं आहे तर हे डोकं इथल्या मनवादी प्रवृत्तीचं, म्हणजे त्यांना कळत न कळत
या सगळ्या ओबीसी मधल्या जातींना आपसात लढवायचा आहे. कारण आपण जर बघितलं असेल की केंद्रामध्ये एक अहवाल आता पेंडिंग आहे, रोहिणी अहवाल, आणि त्या रोहिणी अहवालामध्ये जो ओबीसी साठी खास करून बनवलेला आहे आणि त्या रोहिणी अहवालामध्ये हे सांगण्यात आलंय की ज्या 3,742 ओबीसीच्या जाती आहेत त्यातल्या जवळपास 1,110 जाती या कमी करण्यात आलेल्या आहेत आणि उरलेल्या ज्या 2,700 जाती आहेत या 2,700 जातींना 4 कॅटेगरीज मध्ये डिवाइड करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे पहिल्या कॅटेगरीमध्ये ज्या 1,600 जाती आहेत त्यांना फक्त 2% आरक्षण आहेत, त्याच्यानंतर 6% आहेत, मग 8% आहेत आणि मग 9% आहेत, असं 27% बायफर्केशन केलंय. अर्थात हा रोहिणी आयोग ते टेबलवर का ठेवत नाहीत, तर केंद्र सरकारला भीती आहे की 2024 इलेक्शन आपल्याला कसंही करून पुन्हा काढायचं आहे आणि आपल्याला सत्तेत यायचं आहे बीजेपीला आणि या आरएसएस प्रवृत्तीला, त्याच्यामुळे ते ही रिस्क घेणार नाही. कारण जर ते बायफर्केशनचं चित्र जर पुढे आलं तर हे सरकार पडू शकतं आणि या विरोधात मतदान जाऊ शकतं आणि म्हणून त्यांनी ते थोडस पेंडिंग ठेवलंय. तसाच प्रयोग एससी बद्दल आणि एसटी बद्दलही होऊ घातलेला आहे. म्हणजे जसं ओबीसीचं बायफर्केशन करणं एबीसीडी, तसंच शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचंही बायफर्केशन करणं हे तय आहे केंद्र स्तरावर आणि राज्य स्तरावरही. म्हणजे या सगळ्या जाती आपापसात भांडल्या पाहिजेत, शेड्यूल कास्ट मधली मंडळी आपसात भांडली पाहिजेत, धनगर असेल किंवा त्याच्यानंतर जो कोणी अन्य वर्ग असेल तर तो आपसात झगडला पाहिजेत. वास्तविक आता धनगर आरक्षणाचा प्रश्न असायच की बा केंद्रामध्ये जर तो शेड्यूल ट्राईब मध्ये आहेत आणि केंद्राने हे जर मान्य केलं होतं त्यांना ते द्यायला पाहिजेत, तिथेही वाटल्यास ते जे काही आरक्षणाचं प्रमाण आहे ते वाढून दिलं पाहिजेत. आपण म्हणू की 50% वर आम्ही जाणार नाही, आम्ही म्हणू की सगळ्यांनाच आरक्षण देतो असं आश्वासनही देणं, तर तुम्ही देणार कुठून? धनगरांच्या विरुद्ध आदिवासी उठलायत, मराठ्यांच्या विरुद्ध ओबीसी किंवा ओबीसींच्या विरुद्ध मराठा उठलाय, तर हा सगळा प्रकार हेतू पुरस्सर घडवून आणत आणि आम्हीच सत्तेत राहिलो पाहिजेत, कसंही करून तुम्ही आम्हाला पुन्हा लाडवलं पाहिजेत, हा जो प्रकार आहे हा प्रकार जर हाणून पाडायचा असेल तर कुठे ना कुठे जो काही वंचित वर्ग आहे, विशेष करून ओबीसी मधला जो वंचित घटक आहे, ज्या विमुक्त भटक्या जातींना कधीच प्रतिनिधित्व मिळालं नाही त्यांनाही ते प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. योगायोगाने महाराष्ट्रामध्ये जे 27% केंद्रातलं आरक्षण आहे त्याच्यामधलं 8% हे विमुक्त भटक्या जातींना बायफर्केट झालेलं आहे आणि त्या पद्धतीने ते 8% आरक्षण घेत आहेत. 19%मध्येच इथला उर्वरित ओबीसी समाज गुणगोविंदाने जगतोय. पण त्यातही जर समजून चाललं की हा मराठा समाज जर म्हणत असेल की आम्हाला तुम्ही आता 10 आणि 12% आरक्षण द्या किंवा 5% आरक्षण द्या किंवा 8% आरक्षण द्या किंवा आमच्या संख्येच्या प्रमाणात द्या, तर कल्पना करा की इथल्या 384 जातीच्या वाट्याला काय येईल. आणि म्हणून जोपर्यंत इथे जातनिहाय जनगणना होत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणं शक्य नाही आहे. दुसरी गोष्ट ही आहे की आतापर्यंत एवढे सगळे जर मराठा मुख्यमंत्री होऊन गेले तर त्यांच्या काळामध्ये इथले हे प्रश्न का नाही चिघळले, आणि जेव्हा ते नसतात किंवा थोडीशी त्यांच्या हातून सत्ता केलेली असतं किंवा कुठेतरी ईडीचा किंवा भ्रष्टाचाराचे आरोप झालेत किंवा दबाव आला, म्हणजे काल पूर्वापर्यंत देशाचे प्राईम मिनिस्टर ज्या व्यक्तीला 75,000-70,000 करोडचा घापा करणार आहेत आणि केव्हाही त्यांना जेलमध्ये टाकू असे म्हणणार आहेत अजितदादा, त्यांच्या पंक्तीला येऊन बसलेत आणि प्रत्येक 8-15 दिवसांनी ते मोदी साहेबांच्या भेटीला जातात आणि आता तर ते असंही म्हणतात की नाही नाही मोदी साहेबांसारखा चांगला माणूस नाहीत, कारण त्यांनी आपला ईडीचा दंडा दाखवला आणि जे काही जेलची हवा खाण्याची जेव्हा परिस्थिती आली तर तेव्हा ते त्यांचं गुणगान करून राहिले. जाणत्या राजाची तीच अवस्था आहे. शेवटी जाणत्या राजांचं घर का तुटलं तर आम्हीच राहूत, मीच राहिलो पाहिजेत, आम्ही दुसऱ्याला काही महत्व देणार नाहीत. शेवटी घरही त्याच्यामुळेच तुटलं की जर आपण एका वडीलधाऱ्या माणसांनी जर सगळ्या मुलांवर जर सारखं प्रेम नाही केलं तर मुली आपले विरोधक बनतात. तीच गोष्ट शिवसेनेची झाली आहे, तीच गोष्ट राष्ट्रवादीची झाली आहे, तीच गोष्ट काँग्रेसची झाली आहे, तीच गोष्ट उद्या बीजेपीचीही होईल, यात वाद नाही. परंतु प्रश्न इथे पक्षांचा नाही आहे, प्रश्न आहे जनसामान्यांच्या हिताचा, जे संविधानिक आरक्षण आहे त्या आरक्षणाचा. आणि जे बाबासाहेबांनी आम्हाला स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय हा जो काही मूलमंत्र दिलाय त्याचं रक्षण करण्याचा, कारण आपण संविधानाची शपथ घेऊन या
सत्ता केंद्रामध्ये आलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला येत्या काळामध्ये जनता ज्या विचारल्याशिवाय राहणार नाही. आणि लोकांनी आपली आता चॉईस आपली बदलली पाहिजे. म्हणजे तेच तेच घराणे, तेच तेच लोक जर सत्तेत असेल, तुम्हाला माहित आहे की ही माणसं भ्रष्टाचारी आहेत, त्यांनी सगळ्या ज्या काही ऑटोनॉमस संस्था आहेत त्या विकून खाल्ल्यात, सगळं खासगीकरण करून टाकलं, सगळं आरक्षण संपवून टाकलं, लोकांच्या हाताला रोजगार ठेवलं नाही, शेतकरी आत्महत्या करतायत, शेतमजूर हवाल दिलायत, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, तरी जर आम्ही जर अशाच लोकांना जर निवडून देत असू तर मग दादा रे माझ्या याला जबाबदार कोण आहेत? माझ्या मतदार बंधू भगिनींनो, तर इथल्या महिला सुरक्षित नाहीत, इथे महिलांना प्रतिनिधित्व नाहीत, महिलांना मान सन्मान नाहीत, मणिपूरमध्ये काय घडलं आपल्याला माहित आहे, हे सगळं जर आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो आणि तरी जर अशाच प्रवृत्तींना जर आपण निवडून देत असू, पुन्हा जर सत्तेत आणत असू, तर मग हा दोष संविधान निर्मात्या बाबासाहेब आंबेडकरांचा नाहीये, त्यांनी दिलेल्या संविधानाचा नाहीये, त्याचे जे लाभार्थी आपण आहोत, जे आपण आपलं काम विसरलो आहोत, आपल्या मतदानाचा अधिकार आणि त्याचं महत्व आपण विसरलो आहोत, जे बाबासाहेबांनी मोठ्या कष्टाने आपल्याला आपलं मतदान करण्याचा अधिकार दिला, तो आपला हक्क आपण प्रामाणिकपणाने बजावला पाहिजे, तरच भारतीय लोकशाही आणि भारतीय संविधान आणि भारतीय स्वातंत्र्य अबाधित राहू शकतात. केवळ मोजक्या लोकांच्या हातामध्ये हा देश आपण जर दिला, केवळ धनिक लोकांच्या हातामध्ये दिला, आणि जर ते उद्या जर तुमच्या कुठल्याही गोष्टीला जर मानत नसतील, तर अशी परिस्थिती निर्माण करणारे जे वोटर्स आहेत ते त्याला जबाबदार आहे. मी तर असं म्हणेल की जे ते नोटाचा जो प्रकार जो आहे तोही कृपा करून आपण अंमलात आणू नका. म्हणजे मला हाही चालत नाही, मला तोही चालत नाही, असेही नाहीये. तुम्हाला नेमकी तुमची चॉईस ठरवावं लागेल, नाहीतर तुम्हाला तुमचे स्वतःचे चांगले प्रतिनिधी हे त्या सभागृहामध्ये पाठवावं लागतील, प्रशासनामध्ये पाठवावं लागेल, न्यायव्यवस्थेमध्ये पाठवावं लागेल, सरकारमध्ये पाठवावं लागेल. आपण नकारात्मक जर भूमिका घेतली की तोही वाईट आहे तोही वाईट आहे म्हणून मी घरी बसतो, घरी बसण्यासाठी बाबासाहेबांनी तुम्हाला संविधानाने मतदानाचे अधिकार नाही दिले. जर एक व्यक्ती जर अयोग्य असं तुम्हाला वाटतं तर तुम्ही स्वतः अग्रेसर व्हा. आणि जे काही आमिष दाखवल्या जातात की आम्ही एवढ्या नोकऱ्या देऊ, 85% लोकांना आम्ही फुकट अन्न देऊ, अरे बाबा फुकट अन्न 85 कोटी लोकांना फुकट अन्न तुम्ही कशाला देतात? त्या लोकांच्या हाताला काम द्या, त्यांना राष्ट्रीय जे काही उत्पन्नाचे स्रोत आहे त्याच्यामध्ये आणा. म्हणजे हेही एक प्रकारची भ्रष्टाचाराचीच प्रवृत्ती आहेत ना. म्हणजे तुम्ही आम्हाला 500 रुपयामध्ये गॅस देतो, फुकट तुम्हाला 85% लोकांना आम्ही अनाज देतो, 85 करोड लोकांना आम्ही पुन्हा 5 वर्ष अनाज देतो, हे कुठून आलं? फुकट कुठून आलं? हे तुमच्या माझ्या टॅक्सच्या रूपाने गेलेला पैसा आहे, तो तुमचा माझाच पैसा आहे. त्याच्यामुळे आपणही या सरकारला विचारलं पाहिजे किंवा तुम्ही फुकट हे देता ते कुठून देतात, शेवटी याचं स्त्रोत काय आहे? म्हणजे काल परवाला आपण बघितलं की आता महाराष्ट्रामधल्या सगळ्या देवस्थानांना करोडो रुपये तिथे आता भाविकांच्या सेवार्थ. अरे पण तसं करण्यापेक्षा तुम्ही चांगल्या शैक्षणिक संस्था निर्माण करा, चांगले आरोग्य हॉस्पिटल्स निर्माण करा. म्हणजे इथे शिक्षण मोफत करणं सोडून, आरोग्य मोफत करणं सोडून, लोकांच्या हाताला रोजगार देणं सोडून, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणं सोडून, शेतमालाला भाव मिळत नाहीत, अक्षरशः या पुराणी आणि या अवकाळी पावसाने संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी हवालदिल झाला, कांद्याला भाव नाहीत, भाजीपाल्याला भाव नाहीत, सगळी महागाई वाढून राहिली आहेत, लोकांच्या हाताला काम नाही आहेत, बेरोजगारी आहे, लोकांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे, शासक सरकारवर कर्जाचा डोंगर आहे, तो दूर करण्याची आमच्यामध्ये काही प्रवृत्ती नाही आहेत. आणि आपणही सरकारला विचारलं पाहिजे किंवा निवडणूक आयोगाने आणि इथे न्यायव्यवस्थेने आणि सुप्रीम कोर्टाने या सरकारला विचारलं पाहिजे की तुम्ही हे फुकट जे वाटण्याचे जे आश्वासन देतात ते कशाच्या भरोशावर देतात? हा भ्रष्टाचार नाही आहे का? आणि हे त्या संसदेचा, त्या संविधानाचा अपमान आणि कायद्याचं उल्लंघन आणि संविधानाचं उल्लंघन नाही आहे का? म्हणजे आज तुम्ही सांगता की आम्ही प्रत्येक वर्षाला 2 करोड रोजगार देऊ आणि देत 5 रुपये लोकांना रोजगार देत नाही, 15 लाख रुपये तुमच्या खात्यात टाकू आणि 5 पैसे टाकत नाही, तुम्हाला असं देऊ तसं देऊ, फुकट अन्न देऊ, फुकट आलं कुठून? शेवटी जर तुम्ही एक दाणा खरेदी करता तर त्याला पैसा तर द्यावाच लागतो ना. म्हणून लोकांनी हे फुकट घेण्याची सवय बंद केली पाहिजे. आणि तेच तेच चेहरे, तेच तेच पक्ष, तेच तेच घराणे यांना थोडंसं बाजूला सारलं पाहिजे. म्हणून बाबासाहेब म्हणत होते की जोपर्यंत तुम्ही ती राजकीय सत्ता हस्तगत करत नाहीत तोपर्यंत
तुमची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक प्रगती होऊ शकत नाही, आर्थिक प्रगती होऊ शकत नाही, कारण सत्तेशिवाय शहाणपण येत नाही. आणि म्हणूनच हे लोक इथल्या वंचितांना सत्तेत येऊ द्यायला तयार नाहीत. आता प्रश्न असा आहे की कुठेतरी जो चांगला, समजदार, सुशिक्षित आणि जाणकार वर्ग आहे, जो खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या संविधानाला मानणारा वर्ग आहे, त्यांनी आपली चॉईस बदलली पाहिजेत. त्यांनीही थोडस या राजकारणामध्ये जर ही घाण आहेत, कढूळपण आहेत, तर ती दूर करण्यासाठी पुढे आलं पाहिजेत. आणि केवळ त्या ब्राह्मणशाहीला, मनुवादाला, याला त्याला दोष देण्यापेक्षा यू बी द पार्ट अँड पार्सल ऑफ दिस गुड गव्हर्नन्स. जर गुड गव्हर्नन्स असेल तरच हे देश आणि हा भारत देश सुजलाम सुफलाम होऊ शकतो. त्यामुळं जे बाबासाहेब म्हणत होते की जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहा मला या देशाची शासन करती जमात बनायचं आहे, किंबहुना बाबासाहेब हेही म्हणत होते की पॉलिटिकल पॉवर इज द ओनली मास्टर की विथ विच यू कॅन ओपन ऑल द ट्रेजर्स अँड सॉल्व ऑल युअर प्रॉब्लेम्स. जोपर्यंत आपण त्या सत्तेचे वाटेकरी होत नाही, त्या प्रशासनामधले भागीदार होत नाही, कारण इथे शेवटी सत्ता परिवर्तन करून चालणार नाही, तर आपल्याला व्यवस्था परिवर्तन करावं लागेल. आणि व्यवस्था परिवर्तनामध्ये मग तो इथला महाराष्ट्रामधला मराठा वर्ग असेल, ब्राह्मण वर्ग असेल, जो सत्तेमध्ये नेहमीच राहिला, त्यांना थोडस बाजूला सारून जो खरा वंचित वर्ग आहे, खरा ओबीसी वर्ग आहे, खरा बहुजन वर्ग आहे, त्यांनी आपली संख्या, आपली ताकद ओळखली पाहिजेत आणि आपल्या मताचा योग्य वापर केला पाहिजेत. योग्य वापर केला आणि जर 52% ओबीसी, 15% शेड्यूल कास्ट आणि 7.5% शेड्यूल ट्राईब आणि जो काही उर्वरित आमचा मुस्लिम वर्ग वगैरे आहेत किंवा मायनॉरिटीज आहेत, हे जर एकत्र आले आणि यांनी जर आपली स्वतःचा संविधानिक एल्गार जर पुकारला प्रतिनिधित्वाचा, तर खऱ्या अर्थाने या देशामध्ये सामाजिक लोकशाही प्रस्थापित होऊ शकतं. आणि म्हणून विशेष करून ओबीसींनी आपली स्वतःची राजकीय भूमिका ठरवली पाहिजेत. जे तुमचे कधीच नव्हते, जे तुमचे कधी होऊ शकत नाहीत, त्यांच्या नादी न लागता आपण आपल्या स्वतःची राजकीय भूमिका ठरवली पाहिजेत. राजकीय पक्ष आपण निर्माण केले पाहिजेत किंवा जो ओबीसीची जातनी आहे जनगणना करणार नाहीत, जो शेतमालाला भाव देणार नाहीत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणार नाहीत, महिलांना सुरक्षा देणार नाहीत, हाताला रोजगार देणार नाहीत. एक महत्वाचा मुद्दा पुन्हा वेगळ्या विदर्भाचा आहे, ज्या वेगळ्या विदर्भाबद्दल केंद्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या सरकारांनी वारंवार आश्वासनं दिली. केवळ विदर्भच नव्हे तर विदर्भासमवेत जे जे मोठी राज्य आहेत त्याचे छोटे छोटे प्रदेश करून एक चांगलं प्रशासन निर्माण करणं हेही काळाची गरज आहे. कारण जी छोटी राज्य मोठ्या राज्यातनं वेगळी झाली, ती सगळी राज्य आणि त्यांचा GDP जर पाहिलात तर हा एक्झॅक्टली डबल झालेला आहे. त्याच्यामुळे इथल्या स्थानिकांना रोजगार मिळू शकतात. आणि विशेष करून जर आपण विदर्भाचा विचार केला तर इथे जर वेगळा विदर्भ झाला तर इथल्या ओबीसींनाही फार मोठ्या प्रमाणात न्याय मिळू शकतो, इथल्या शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो. आणि मग आपण मराठवाडा आणि मराठा समाज त्यांनाही न्याय देऊ शकतो. परंतु या सगळ्या गोष्टीसाठी सर्वात महत्वाचं आहे की सध्या इथे महाराष्ट्राचं जे अधिवेशन सुरू आहे इथे यांनी त्वरित एकमुखाने निर्णय घेणं की आम्ही महाराष्ट्रामध्ये बिहारच्या धर्तीवर ओबीसीची जातनी आहे जनगणना करणार, केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार. आणि इथलं जे काही सरकार आहे महाराष्ट्रातलं, जे सध्या मोदी साहेबांचं लोटांगण घालतं किंवा गुणगान करतं, त्यांच्या समोर जाणं आणि तिथे केंद्र सरकारला सांगणं की महाराष्ट्रामधली की हा काय महाराष्ट्रामध्ये आम्ही जनगणना करणार आहोत, आपण ही केंद्रामध्ये ती करावी आणि करवून लावावीत किंवा घडवून आणावी, तसं प्रेशर निर्माण करावं संपूर्ण भारतीय समाजाने. जोपर्यंत जनगणनेचं हे प्रेशर निर्माण करत नाहीत आणि प्रत्येक समूहाला त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व मिळत नाहीत, तोपर्यंत सामाजिक लोकशाही निर्माण होऊ शकत नाहीत. शेवटी मान्यवर कांशीराम साहेब जे बाबासाहेब आंबेडकरांचे खरे वैचारिक वारस आहेत, खरे राजकीय वारस आहेत, त्यांनी जे म्हटलं होतं जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, हे मान्यवर कांशीराम साहेबांचं तत्व मुळात बाबासाहेबांचं तत्व आहे. किंबहुना बाबासाहेबांचे गुरु महात्मा फुले साहेबांचं तत्व आहे. खऱ्या अर्थाने फुलेवाद, फुलेशाहूवाद, आंबेडकरवाद निर्माण व्हायचा असेल, संविधानवाद निर्माण व्हायचा असेल, तर आपल्याला आपले विचार बदलले पाहिजेत. आपण आपलं कर्म ठरवलं पाहिजे की मला माझं कर्म प्रामाणिकपणाने पार पाडायचं आहे आणि तो
चांगलं शासन, चांगलं प्रशासन, चांगली न्यायव्यवस्था, चांगली समाजव्यवस्था, चांगली माध्यम व्यवस्था जर पाहिजे असेल तर मला चांगली माणसं त्या प्रत्येक ठिकाणी पाठवताना मला माझी चॉईस बदलली पाहिजेत. आणि जे परंपरागत चेहरे आहेत, परंपरागत घराणे आहेत, जे भ्रष्ट आहेत, या भ्रष्ट लोकांना सत्तेतनं घालवण्यासाठी मला माझी या 2024 मध्ये देशभक्तीची खरी जी कसोटी आहे त्या कसोटीला इथल्या प्रत्येक भारतीय वोटरनी, विशेष करून तरुणांनी, तरुणींनी, महिलांनी आपली ती कसोटी पार पाडली पाहिजे. तरच हा देश सुरक्षित राहील. सद्यस्थितीमध्ये सध्याच्या परिस्थितीवर तोच एक तोडगा आहे असं मला वाटतं. आपण याचं अनुकरण करावं आणि या संविधानाला, या भारतीय लोकशाहीला अधिक मजबूत करावं, वाचवावं अशी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय भारत, जय संविधान.